हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी म्हणजे क्लास 6चा मराठीचा जो लेसन आहे अन्न हेच परब्रह्म हा लेसन आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर सुरुवात करूया. बघा, अन्न हेच परब्रह्म हे लेसनचं नाव आहे आणि यामध्ये स्वरा नावाची एक मुलगी होती. ती मुलगी जी होती स्वरा, ही घरात सर्वांची लाडकी होती. आणि त्याचं कारणही तसंच होतं की स्वराला कधीच शाळेसाठी उठवावे लागत नसते, म्हणजे स्वराला शाळा ही प्रचंड आवडत होती. आणि तिला ब्रश करण्याचा तगादा कधी लावावा लागत नव्हता, तिला अभ्यास कर असेही म्हणावं लागत नसे, तिचं ती करत असे. म्हणजे स्वरा जी होती ती प्रत्येक स्वतःचं प्रत्येक काम ही स्वतःच करत होते. म्हणजे तिला सकाळी उठवण्याची गरज नव्हती, तिला ब्रश कर आई वडील तिला कधी ब्रश कर म्हणत नव्हते, तरी ती व्यवस्थित तिची कामं ती करत होती. तिला अभ्यास कर सुद्धा म्हणावं लागत नसत, तर ती तिचा स्वतःचा अभ्यास अगदी व्यवस्थितरित्या करत असे. त्यामुळे ती घरात सर्वांची लाडकी होती. प्रत्येकदा स्वतःची कामे स्वतःच करायची, कुणाला त्रास होऊ न देणे याची ती काळजी घ्यायची. तिचं वागणं बोलणं अतिशय नम्र असायचं. नम्र म्हणजे काय, तर अतिशय शांतपणे ती प्रत्येकाशी बोलायची. तिचं वागणं बोलणं अतिशय नम्र असायचं. ती आईच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडत नसे. परवानगीशिवाय म्हणजे आईला विचारल्याशिवाय ती कधीही घरातनं बाहेर जात नसे. आजी कायम म्हणायची, बाहेरच्या पोरी बघा आणि आमची स्वरा बघा, गुणाची माझी पोर ती स्वराचा सारखा लाडच असायचा. तिची स्वराची आजी जी होती ती आजी नेहमी म्हणायची की माझी स्वरा ही अतिशय गुणी मुलगी आहे. बाहेरच्या मुली बघा म्हणजे दुसऱ्या मुली आणि माझी स्वरा आमची स्वरा ही अतिशय गुणवान आहे दुसऱ्या मुलींच्या तुलनेत, असं आजी नेहमी म्हणत असे. आज सकाळपासून तिची नुसती लगबग चालली होती, कारण ती गावी जाणार होती. सकाळपासूनच घरामध्ये तिची लगबग चालली होती, कारण तिला गावाला जायचं होतं. तिच्या मावशीचे लग्न होते, बाबा वेळेवर लग्नाला येणार होते, मात्र आई 10 दिवसांच्या आधीच जाणार होती. 10 दिवस अगोदरच, म्हणजे तिच्या मावशीचं लग्न होतं म्हणजे आईच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी ती आई बरोबर जाणार होती आणि आई तिथे 10 दिवस राहणार होती आणि तिचे बाबा जे होते ते लग्नाच्या दिवशीच तिथे येणार होते. आजी आजोबांना मात्र लाडकी नात गावी जाणार याचं दुःख होत होतं. ते सारखे नको जाऊ स्वरा असं म्हणत असे, नंतर जा तू बाबांबरोबर असंही ते तिला म्हणत होते. तेव्हा ती लाडाने जात नाही म्हणायची, पण तिथे तिचे इथे राहणे तिला करमणार नाही म्हणून आजीला नको वाटत होते, कारण तिला आईशिवाय करमत नसे. ती सर्वांसमोर म्हणायची की लाडाने म्हणायची की मी जात नाही, पण ती जर इथे राहिली तर तिला करमणार नाही, कारण स्वरा आईशिवाय राहत नव्हती. म्हणून तिची आजी म्हणे तिला जा म्हणू लागले. सामानाची बांधाबांध झाली, बाबांनी सगळे सामान गाडीत ठेवले. आता स्वरा जाणार तोच ती आजीला म्हणाली, वेळेवर जेवण करीत जा, दुपारी झोप घे, टीव्ही रात्री लवकर बंद करून आराम करीत जा आणि होय गोळ्या वेळेवर घे, फोन जवळ ठेव आणि फोन घेत जा. आजीच्या डोळ्यात पाणी तराळले. म्हणजे स्वरा जी होती स्वराने अतिशय व्यवस्थितरित्या आपल्या आजीला सर्व व्यवस्थितरित्या समजावून सांगितले आणि आजीला हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी चालले. आजीच्या डोळ्यात पाणी चालले. किती वेळेपर्यंत ती गेली त्या वाटेकडे आजी डोळे लावून बसत होती. बसली आणि आपली नात आपली किती काळजी घेते याची त्या आजीला फारच नवल वाटत होते. आणि स्वराचं सगळंच वेगळं होतं. एवढ्या गर्दीत ती कायम मास्क लावून बसली होती. तिचं वागणं बोलणं हे निराळच होतं. पुढे बघा, आता लग्नाचा दिवस आला. आज लग्नाचा दिवस होता. नवरी एवढी छान दिसते, तसंच मेकअप मलाही पाहिजे असं ती आईला म्हणाली. दिसायला गोड, वागणे गोड, त्यामुळे स्वरा सगळ्यांमध्ये उठून दिसायची. नवरा मुलगा मोठ्या हुद्द्यावर नोकरीला होता. त्यांच्यासोबत ते कित्येक मित्रमंडळी आणि नातेवाईकांचा गोतावळा ते घेऊन आले होते. लग्न लागले, जेवणाचे बुफे सुरू होते. जिकडे तिकडे जेवणाऱ्यांची गर्दी दिसत होती. लोक जितकं अन्न ताटात घेत त्यातलं बरेच अन्न जे आहे ते उष्ट व वाया घालत ठेवत उष्ट ठेवत असे आणि वाया घालत होते. तर हे अन्न वाया जात होतं. जेवण बरीच आटोपली होती, फक्त नवरदेवाकडची काही लोक राहिली होती. ते जेवण न करता थांबले, कारण पोळ्या संपल्या होत्या. कणिक विकत आणून पोळ्या करायचा निर्णय घेतला. परत स्वयंपाकाला सुरुवात झाली.
नवरदेवाकडची मंडळी रागातच होती. सर्वांची जेवणं झाली नाहीत, चपात्या संपल्या कशा, आमची जेवणं राहिली, यांसारख्या गप्पा करीत होते. आधीच इतकं अन्न वाया गेलं की खाणे कमी आणि वाया जास्त घालवले जात होते. बघा, लग्नामध्ये इथे जे अगोदरची मंडळी जेवण केले होते, अगोदरच्या मंडळींनी जी जेवणं केली होती, त्यामध्ये त्यांनी ताटामध्ये खूप उष्ट अन्न ठेवलं होतं आणि त्यामुळे अन्न वाया गेलं होतं. आणि नेमकं जे आहे नवरदेवाकडची जी मंडळी होती, ती मेन तीच मंडळी जेवायची राहिली आणि पोळ्या संपल्या. त्यानंतर पोळ्याचं कणिके विकत आणून परत पोळ्या करण्याची सुरुवात झाली. आणि नवरदेवाकडची जी मंडळी आहे ती जरा थोडी रागातच होती, कारण अन्न संपलं होतं, अन्न पुरलं नव्हतं. आणि मग सगळीकडे गप्पा चालल्या होत्या. सर्व म्हणत होते की अन्न कसं संपलं आणि यासारख्या गप्पा करत होते. आधीच इतकं अन्न वाया गेलं की खाणे कमी आणि वाया जास्त घालवले गेले होते. नवरी मुलीकडचे हळहळत होते, म्हणजे नवरी मुलीकडचे सर्वांना त्याबद्दल हळहळ वाटत होती. अन्नाची नासाडी केल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही असे मुले म्हणाले. आता मात्र नवरीच्या बाबांचा तोल गेला. ते म्हणाले, अन्न हे परब्रह्म आहे, लग्न लागले चांगले जेवण करा, अन्नाची नासधूस का करता. आता तो राग इकडे पोहोचला आणि वातावरण अधिकच तापले. नवरा मुलगा व मुलगी दोघेही चिंतेत होते. अन्न वाया घालवणे फार महागात पडले होते. नवरदेवाकडील मंडळी अगदी वादावादीपर्यंत पोहोचली तेव्हा नवरीचे वडील म्हणाले, जा तुम्ही परत, आम्ही मुलगी पाठवणार नाही. आता मात्र परिस्थिती गंभीर झाली होती. आजोबा खूप चिडले असे स्वराला दिसले व स्वरा आजोबांकडे आली, म्हणाली, आजोबा अहो मावशी आणि काकाचं यात काय दोष? अन्नाची नासाडी तर इतर नातेवाईकांनी केली, त्यांना अन्न हेच परब्रह्म समजत नाही तर ते अन्नाचा आदर करतील कसे? पण तुम्ही रागवू नका, मावशीला जाऊ द्या. आजोबांचे हृदय परिवर्तन झाले आणि पुढे नवरा नवरी सुखाने नांदू लागले. मात्र मंगल कार्यालयात कायमस्वरूपी एक पाटी लावण्यात आली, ती म्हणजे पानात तेवढेच घ्या जेवढे तुम्हाला हवे आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथे हा लेसन इथे बघितलेला आहे. अन्न हेच परब्रह्म, म्हणजे स्वराला देखील अन्न हेच परब्रह्म आहे आणि याबद्दल देखील सर्वांना तिने यातून छान असा संदेश दिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.